शहापूर तालुक्यातील नावाजलेली ज्ञानवर्धिनी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आहे. सोनूभाऊ बसवंत कॉलेज असणाऱ्या या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष किशोर कुडव, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग बरोरा यांच्यासह संचालक उपस्थित होते. दरम्यान या सभेला सदस्य संख्या कमी असल्याने कोरम अभावी ही मीटिंग अर्धा तास उशिरा सुरू करण्यात आली. या मीटिंगला अनेक विषयांवर चर्चा देखील करण्यात आली. असे विद्यार्थी या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत आणि विशेषतः ज्या संस्थापक सदस्यांनी हे कॉलेज स्थापन केले त्यांचेच वारस हे कॉलेज चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालवित आहेत. या कॉलेजमध्ये आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहताना आपल्या कॉलेजमार्फत त्यांना 1 रुपयाने ॲडमिशन दिली जाते. कुठल्याही गरजू विद्यार्थ्याला उपेक्षित ठेवले जाणार नाही अशा प्रकारचे प्रयत्न या कॉलेजमार्फत केले जातात. कार्यकारी मंडळाचे व विश्वस्त मंडळाचे तसेच कॉलेजचे बहुसंख्य सभासद या ठिकाणी उपस्थित होते. 1984 कैलासवासी सोनूभाऊ बसवंत यांच्या प्रेरणेने या ठिकाणी हे कॉलेज स्थापन झालं. वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ठराव होऊनही स्थानिक आमदारांना डावलल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर अहवालात अनेक चुका देखील काढल्यात. मुलींचे वसतिगृह इमारत बंद असल्याने याबाबत देखील चर्चा करण्यात आली. एकंदरच ज्ञानवर्धिनी संस्थेची ही वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली आहे. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज शहापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.